गेल्या अनेक वर्षांपासून ते आज तागायतपर्यंत आपण थंडीपासून संरक्षणासाठी लोकरीपासून बनवलेल्या घोंगड्यांचा वापर करतो. या घोंगड्या बनवण्यामध्ये महाराष्ट्रातील एक गाव अग्रेसर असल्याचं मानलं जातं. धुळ्यातील मालपूर गावातील धनगर बांधव मेंढीची लोकर स्वतःच्या हाताने विणून त्याची घोंगडी, दुलया आणि भोजनपट्टी तयार करतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रात धनगर बांधवांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. तर मालपूर गावातील महिला मंडळी लोकरीवर कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता नैसर्गिक स्वरूपात उपयुक्त वस्तू तयार करतात. यामध्ये विशेषतः घोंगड्या, चटया, योगा मॅट आणि भोजनपट्ट्यांचा समावेश होतो. मी मगन वामन ठाकरे, राहणार मालपूर तालुका, सिंदखेडा, जिल्हा धुळे. धुळे जिल्ह्यात मालपूर हे गाव धनगर समाजाचा घोंगडी व्यवसाय पारंपरिक करतात. आम्ही 10-10 लोकांचा एक ग्रुप करून मेंढपाळ लोकांकडे जातो आणि स्वतः आमच्या कैचीने आम्ही लोकर तिथून मेंढ्यांची लोकर काढून घरी आणतो आणि त्या लोकरीपासून आम्ही या घोंगड्या तयार करतो. आम्ही स्वतः हात मेहनत करून हा 300 रुपयाला आदिवासी भागाला 300 रुपये प्रमाणे घोंगडी विक्री करतो. असं व्यापारी लोक आमच्याकडे ॲडव्हान्स पैसे देऊन घेऊन जातात. पण शासनाने या व्यवसायाला, लघु उद्योग याला कुठलेही अनुदान किंवा कुठलेही कर्ज वगैरे दिलेले नाही. मालपूर गावात धनगर समाजा 100 वर्षापासून परंपरा चालत आलेला आहे. तरी याला आमचे आजोबा, काका, आम्ही स्वतः आमचे मुलं सुद्धा करत आहे. याला पाचच्याकडून आम्ही शेजारी लोकांकडे जाऊ तर कच्चा माल घेऊन येतो. शेतात शेवटून पाणी पाऊस बघत नाही, आम्ही कच्चा माल घेऊन येतो. त्याला आम्ही पक्का करण्यासाठी चरक्यावरती, मशीनवरती फ्रेश माल करतो आणि त्याच्याकडनं घोंगडी, ब्लँकेट, सोयपट्टी आणि ते भक्त लोकांची जी काळीपट्टी ही बी आम्ही तयारी करतो आणि इतकंही भांडवल करून आम्हाला त्यांचा काही एवढा फायदा नसतो. तरी आम्हाला उदरनिर्वाहासाठी, आम्हाला पोट भरण्यासाठी आम्ही ते करत असतो. परंतु याच्याकडे लोक सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आमचा दुसरा व्यवसाय कला कोणकोणता कल नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही परंपरा पद्धतीने आम्ही चालत आलेलो आहे. पण सरकारने याच्याकडे बीज भांडवल देण्यासाठी सहकार्य करावे आणि मार्केटिंगसाठी आम्हाला काहीतरी व्यवसाय करण्यासाठी मार्केटिंग द्यावे. याच्यासाठी आम्ही सहकार्य गव्हर्नमेंटने किंवा सरकारने आम्हाला काहीतरी सहकार्य करावं ही नम्र विनंती. त्यांनी बनवलेल्या घोंगड्यांच्या नैसर्गिक उबदार स्पर्शाचा आनंद काही वेगळाच असतो. या घोंगड्यांची विक्री प्रामुख्याने धुळ्यासह आजूबाजूच्या स्थानिक बाजारपेठेत केली जाते. 400 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत या घोंगड्या विकल्या जातात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील धनगर कुटुंबियांचा सुरू असलेला हा व्यवसाय आज तागायत अखंडितपणे सुरू आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात कुटुंबातील पुढची पिढी देखील अग्रेसर होत आहे. या व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहेत. या घोंगडीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री व्हावी म्हणून उत्पादकांकडून अधिकृत वेबसाईट देखील सुरू करण्यात आली आहे. तर मायेची ऊब देणाऱ्या या घोंगड्या आरोग्यवर्धक ठरत असून मानवी शरीरासाठी मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेल्या या वस्तू नागरिकांना अधिकच लाभदायक ठरत आहेत. त्यामुळे सरकारने या घोंगडी व्यवसायासाठी अनुदान देण्याची मागणी या उत्पादकांकडून करण्यात येते आहे.